तर नमस्कार मंडळी, मी अभिषेक वॉन्डरसेन पहिल्यांदा मराठी रिव्ह्यू करतोय. मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि आय एम व्हेरी शुअर तुम्ही सर्व पण असणार. या मराठी व्हिडिओ तुमच्या समोर आहे. आता तुम्ही जर बायकर आहे आणि तुम्हाला क्रूझिंग बाईक आवडते, तुम्हाला एक अशी बाईक पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही 9 to 5 ऑफिस जाऊ शकता, ट्रॅफिकमध्ये आरामात निघू शकता, टुरिंग पण करायचे तुम्हाला, तुम्हाला वाईफला, गर्लफ्रेंडला, फॅमिलीला, तुमच्या लेकरांना फिरवायचं आहे, प्लस तुम्हाला लुक्स चांगले पाहिजे, तुम्हाला गाडीमध्ये दम पाहिजे, आय बॉल टर्निंग बाईक पाहिजे, खूप सारे लोक बघितले पाहिजे, तर तुम्हाला आज मी अशी बाईक दाखवणार आहे जे हे सर्व रिक्वायरमेंट पूर्ण करते. प्रेझेंटिंग टू यू 2023 BS6 2.0 ESD रोडस्टर. तर गेल्या काही दिवसापासून मी ही बाईक चालवतोय आणि सर्वात मेन फॅक्टर या बाईकचा आहे, दिस इज अ हेड टर्नर. ज्या दिवशी मी ही गाडी आणली तेव्हापासून आजपर्यंत एवढ्या लोकांनी ही गाडी बघितली आहे. मला कमीत कमी 10 लोकांनी विचारलं असेल की ये कौन सा बाईक है, नया बाईक है क्या, ये कलर इतना बढिया है, ये कलर को क्या बोलते है, कितने का बाईक है, माइलेज कितना है, एन नंबर ऑफ क्वेश्चन्स. तर सर्वात आधी आपण लुक्स बद्दल बोलूया. हा कलर ऑप्शन माझा फेवरेट आहे याच्यामध्ये, हा ड्युअल टोन कलर आहे. तसं ESD रोडस्टरमध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन मिळतील, ब्लॅक मध्ये, क्रोम मध्ये, टोटल 7 ऑप्शन्स आहे. आणि डिझाईन तर बघा यार, डिझाईन किती मस्क्युलर डिझाईन आहे, प्रॉपर क्रूझिंग बाईकचा फील येईल तुम्हाला. समोर एक ग्रिल लागलेली आहे, इथे एक छोटीशी विंडशील्ड आहे, इंडिकेटर्स प्रॉपरली प्लेस्ड आहे तिकडे, तुम्हाला इकडे चांगले बार अँड मिरर्स मिळतात. आणि इथे जेव्हा तुम्ही डिझाईन लँग्वेज बघणार तर इथे क्रीज बघा किती नीटली डन आहे, ESD लोगो आणि इथे बघा क्रीज. इथे तुम्हाला रोडस्टरची ब्रँडिंग मिळेल. इथे इनफॅक्ट स्टोरेज युनिट पण आहे, बॅटरीचं कंपार्टमेंट इकडे पण आहे. सेकंडली टँक ग्रिप बघा, इकडे तुम्हाला ESD ब्रँडिंग राहील. नॉ कमिंग टू द हँडल बार, हँडल बार बऱ्यापैकी वाईड आणि अपराईट आहे. यू कॅन सी माय पोझिशन राईट, इकडे मी अपराईट बसलो आहे, मला लीन करायची गरज नाही समोर. इंजिनकडे जर तुम्ही बघणार तर इंजिनची केसिंग बऱ्यापैकी चेंज केली आहे. हा नवीन मॉडेल आहे 2023, त्याच्यामध्ये भरपूर सारे अपडेट्स आहेत जे मी तुम्हाला सांगेल. आणि या बाईकचा सर्वात बेस्ट लुक येतो साईड प्रोफाईल, याची साईड प्रोफाईल एकदम चुम्मेश्वरी आहे, कारण की तो ॲक्च्युअल तुम्हाला प्रॉपर क्रूझर बाईकचा फील देतो. इकडे बघू शकता सीटसुद्धा खूप जास्त वाईड आहे, ड्युएल सीट आहे, मागे ड्युएल सस्पेन्शन आहे आणि इथे 2 एक्झॉस्ट आहेत. म्हणजे तुम्हाला 2 एक्झॉस्टचा जर कधी असं ड्रीम असेल, तुमच्या बाईकला 2 एक्झॉस्ट पाहिजे, तर ते तुम्हाला या बाईकमध्ये मिळेल. लुक्स व्हेरी गुड. नाव लेट्स गेट इन टू स्पेसिफिकेशन्स. तशा मी सर्व स्पेसिफिकेशन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. दिस बाईक्स कम्स विथ 334 cc सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक लिक्विड कूल्ड DOHC इंजिन दॅट प्रोड्युसेस 29.50 PS ऑफ पॉवर विथ 28.95 Nm ऑफ टॉक. या बाईकचा वेट आहे 194 kg आणि ही जी तुम्हाला फ्युल टँक दिसते ही 12.5 liters आहे. दॅट मीन्स दिस इज अ गुड रेंज. गेल्या काही दिवसापासून मी गाडी चालवतोय आणि हे इंजिन बॉस, इट्स व्हेरी स्मूथ. 6-speed गेअरबॉक्स आहे, व्हेरी स्मूथ ट्रान्झिशन आणि याचा साऊंड तर वाह. चला एक काम करू, तुम्हाला मी पहिले एक्झॉस्ट नोज ऐकवतो. बाईक सुरू करायच्या आधी याचे की स्विच बघा इकडे आणि हँडल लॉक स्विच इकडे. क्रूझर बाईक आहे राईट, क्रूझर बाईकचा फील यायला पाहिजे. नाउ कमिंग ॲट द बॅक साईड, बॅक साईड गाडीची खूप इंटरेस्टिंग आहे. इकडे तुम्हाला बॅकरेस्ट मिळतं. आता हे बॅकरेस्ट आहे ना, हे प्रॅक्टिकल बॅकरेस्ट आहे, नॉट जस्ट गिवन फॉर लुक्स, दिस इज प्रॅक्टिकल. आणि याचं प्रमाण दिलं आहे माझ्या वाईफने. माझी वाईफ जेव्हा मागे बसली तेव्हा तिला म्हटलं की सीट इज सो कम्फर्टेबल, बॅकरेस्ट खूप छान आहे, त्याच्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स येतो स्पेशली फॉर पिलियन. टेल लाईट इज इंटिग्रेटेड विथ इंडिकेटर लाईट प्लस ड्युएल एक्झॉस्ट. मॅन, ड्युएल एक्झॉस्ट इज अ व्हेरी अँटिसिपेटेड थिंग, खूप साऱ्या रायडर्सला फेवरेट आहे ड्युएल एक्झॉस्ट. अँड सीट इज प्रिटी वाईड, खूप जास्त वाईड आहे, थाय सपोर्ट खूप चांगला आहे, इनफॅक्ट कुशनिंग इज इनक्रेडिबल. एवढी कुशनिंग हार्डली मी कोणत्या बाईकमध्ये बघितली आहे, जेन्युनली सांगतोय. इनफॅक्ट रिअर कुशनिंग इज ऑल्सो व्हेरी गुड. माझ्या वाईफला फार जास्त आवडली आहे सीट ही मागची. नाव लेट सी हाऊ इट फील्स वेन आय सिट ऑन दिस बाईक. माझी हाईट आहे 5.7 अराउंड,
तर तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या हाईटनुसार ही कशी दिसेल. 790 mm हाईट आहे, सीट हाईट आहे, त्या हिशोबाने आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. मी कम्प्लिटली अपराईट आहे. रिअरमध्ये फुटपॅक पोझिशन परफेक्ट, मागे बॅकरेस्ट आहे, इनफ सपोर्ट, तर कधी पण तुम्हाला असं भीती नाही वाटणार किंवा कॉन्फिडन्स लूज होणार नाही. आता तुम्ही बघू शकता मी स्वतःच मागे बसलोय, आता मी समोर जातोय. दिस इज बिकॉज वेट डिस्ट्रीब्युशन इज नाईस. आता येऊया गाडीच्या स्टेबिलिटीवर. चांगली स्टेबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी या बाईकमध्ये आहे डबल क्रॅडल चॅसी, विच गिव्ज अ व्हेरी गुड स्टेबल फील ऑन हायवे और ऑन सिटी. सस्पेन्शनची गोष्ट करूया. समोर तुम्हाला मिळतंय 41 mm टेलिस्कोपिक फोक्स आणि रिअर साईडला तुम्हाला मिळतंय ड्युअल शॉक ऍब्झॉर्बर्स, ज्याच्यामध्ये तुम्ही 5-step प्रीलोड ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकता. नाव कमिंग टू द ब्रेक्स, दोन्ही साईडला तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळत आहेत. समोर 320 mm आहे, रिअर साईडला 240 mm आहे. स्टँडर्ड ABS दोन्ही साईडला, कोई टेन्शन नाही आहे, प्रॉपर सेफ्टी आहे. कमिंग टू द ग्राउंड क्लिअरन्स, दिस बाईक इज 175 mm ग्राउंड क्लिअरन्स. अँड कमिंग टू द व्हील साईज, समोर तुम्हाला मिळत आहे 18-inch व्हील्स, मागे तुम्हाला मिळत आहे 17-inch व्हील्स. समोरची टायर प्रोफाईल आहे 190-18 आणि रिअर आहे 130-80-17. तर SD रोडस्टर सोबत तुम्हाला मिळत आहेत MRF झॅपर टायर्स जे ट्यूबलेस आहेत. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मायलेज, हा प्रश्न तुम्हाला आला नक्कीच असेल. या बाईकचा मायलेज अराउंड 28-29 आरामात तुम्हाला सिटीमध्ये मिळेल. हायवेसाठी 32-35 सुद्धा मिळू शकतो. इट डिपेंड्स ऑन रायडिंग स्टाईल ॲक्च्युली. आता SD रोडस्टर तर बरेच वर्ष आले आपल्या मार्केटमध्ये आहे, पण या वर्षी 2023 मॉडेल OBD2 अपडेट BS6 2.0 मध्ये काय चेंजेस आहेत, तर याच्यामध्ये तीन सर्वात मोठे चेंजेस आहेत. या बाईकमध्ये आता NVH कॅरेक्टर आलेलं आहे, त्याच्यामुळे परफॉर्मन्स वाढला आहे, स्टेबिलिटी वाढली आहे आणि सेफ्टी सुद्धा वाढली आहे. सो द लेटेस्ट मॉडेल कम्स विथ ऑल टुगेदर न्यू गेअर ट्रेन, इंजिन कव्हर अँड पिस्टन, विच इफेक्ट्स इन टू सिग्निफिकंट रिडक्शन इन मेकॅनिकल नॉईज फ्रॉम द इंजिन. इट नाउ ऑल्सो हॅज अ इम्प्रूव्ह क्रँक शाफ्ट, बॅलन्सर शाफ्ट, सिलेंडर ब्लॉक अँड क्रँक केस, विच इफेक्ट्स इन रिड्यूस्ड व्हायब्रेशन्स. इट हॅज अ रिडिझाईन्ड एक्झॉस्ट, विच इफेक्ट्स इन स्पोर्टियर एक्झॉस्ट नोट. Now let's come to the performance changes. It now has a higher inertia magneto ignition system which affects in better low end performance. It now also comes with a new cross port cylinder head which affects in larger exhaust ports, helps with better performance and emission regulation. It now also has a larger throttle body with updated fuel map which helps improve trackability and reduces the need for frequent gear changes under city conditions. The latest update now has a new larger rear sprocket with 47 teeth compared to old sprocket which had 45 teeth. And lastly, this bike now comes with a slipper clutch and hazard light function. Bharpur changes hat na? I know, jeva mee changes ci list baghitli, it is a altogether completely new bike asa vatta. Ani he sarve changes ekdam practical hat. Manun tumcha performance vadla hai, tumchi safety vadli hai, tumchi braking changli jhali hai, engine cha awaz thoda badallela hai. Bare changes hat for a positive. चला खूप झाले स्पेसिफिकेशन्स, आता स्पेसिफिकेशन्स नाही बोलायचे आहेत, ऐकायचे सुद्धा नाही आहेत. आता करूया आपण राईड आणि राईड एक्सपिरियन्स देऊया SD रोडस्टर. कम्फर्ट पर्सनली मला फार आवडलेला आहे, कारण की याची सीट चांगली वाईड आहे, थाय सपोर्ट खूप जास्त आहे, सिटिंग पोस्चर पण परफेक्ट आहे, तर कुठे पण मला असा डिस्ट्रेस नाही होत आहे. राईड क्वालिटी इज ऑल्सो नाईस, सुपर स्टेबल, वेट बॅलेन्सिंग पण फार चांगलं आहे. अँड द ब्युटी ऑफ इट इज बघा, 6th gear 40, 30, even 20, 25 आरामात चालते विदाउट एनी नॉकिंग ऑर स्ट्रेस टू द इंजिन. आणि ही स्टेबिलिटी येतं डबल क्रॅडल चॅसीमुळे. इट इज ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला आणि त्याच्या बेसवरच ही बाईक बनलेली आहे, त्याच्यामुळे स्टेबिलिटीचा तुम्हाला बिलकुल इश्यू होणार नाही इवन एट हायर स्पीड्स. तर कॉकपिट व्ह्यू तुम्हाला असा मिळेल, मिनिमलिस्टिक अँड क्लीन, फिट अँड फिनिश पण फार चांगली आहे, बटन क्वालिटी इज रिअली नाईस, टॅक्टाईल फील येतो छान. इकडे नॅव्हिगेशनचं बटन आहे, इकडे M, इकडे S, म्हणजे तुम्ही इकडे भरपूर काही कंट्रोल करू शकता, जसं AAA, AAA, ओडो. इनफॅक्ट नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला हजार्ड स्विचसुद्धा दिलेलं आहे, इंजिन किल स्विच इकडे आहे आणि रिस्पॉन्स फार चांगला आहे या बटन्सचा. गेअरिंग इज टेरिफिक ऑन दिस बाईक. बघा 6th gear आहे ॲट द स्पीड ऑफ 10 आणि मी आता इथून बाईक खेचतो आहे. नो नॉकिंग, नो साऊंड, नथिंग, परफेक्ट.
आणि ट्रान्समिशन तर स्मूथ आहेच पण फ्युलिंग इज ऑल्सो व्हेरी स्मूथ. थ्रॉटल रिस्पॉन्स पण एकदम मक्खन आहे. त्याच्यामुळे कसं आहे, स्ट्रेस नाही आहेत जेव्हा तुम्ही राईड करता, लॉंगर ड्युरेशन्सला जाता, लॉंग राईडला जाता, यू डोंट फील स्ट्रेस्ड ॲट ऑल. आणि ड्युअल एक्झॉस्ट असल्यामुळे जो थंप आहे, एक माइल्ड थंप गाडीचा येत राहतो, त्याच्यामुळे यू गेट अ व्हेरी गुड फील ऑफ अ क्रूझर. व्हायब्रेशन्सबद्दल बोलूया तर मला असे काही व्हायब्रेशन्स जाणवत नाही आहेत, म्हणजे जेवढे असले पाहिजे तेवढे तर आहेत, ते जर नसले तर फीलच चालला जाईल बाईकचा, तर तेवढे तर असलेच पाहिजे. पण असे एक्सेसिव्ह व्हायब्रेशन्स फुटपॅग्सवर किंवा हँडल बारवर किंवा सीटवर असं मला काही फील होत नाही आहे. चला आपण आता थोडी ब्रेकिंग चेक करूया, कारण की ब्रेकिंग सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे व्हेन एव्हर यू बाय एनी बाईक. देअर वी गो, 50 स्पीडने मी ब्रेक दाबलाय. ओ नाईस, टायर स्किड बिलकुल झाला नाही आहे, ABS पण गरज पडली नाही इनफॅक्ट, आणि ब्रेक लगेच लागले, तुम्ही तर बघितलंच. चला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे परफॉर्मन्स थोडासा आपण चेक करू. तर आपण आता टॉर्क बघूया, 0 to 60 किती वेळात जातं आणि 0 to 80 हे किती वेळात जातं. गो, वूहू, 60 क्रॉस 80 क्रॉस. ओ हो, चलो लेट्स बिगिन फर्स्ट गियर. 3, 2, 1, go! Whoa! मला पर्सनली तुम्ही विचारलं तर या बाईकचा टॉर्क अतिशय चांगला आहे, स्पेशली फॉर ओव्हरटेकिंग. क्विक गाडी ओव्हरटेक होईल, तशी बाईक फार निंबल आहे, म्हणजे इझिली तुम्ही फिल्टरिंग करू शकता, कॉर्नरिंग करू शकता, इव्हन विथ द पिलियन इनफॅक्ट, बिकॉज मी माझ्या वाईफला घेऊन याच्यावर थोडंफार कामं केली आहेत, राईड केली आहे, त्याच्यामुळे मला एक अंदाज आला आहे की पिलियनचं स्ट्रेस तुमच्यावर जास्त येणार नाही. इट्स अ क्रूझर बाईक, त्याच्यामुळे मागे त्यांना प्रॉपर बसायला जागा, मागे बॅक रेस्ट आणि कम्फर्टेबल सीट्स, याच्यामुळे तुम्हाला किंवा पिलियनला काही स्ट्रेस होणार नाही आहे. चला तर टर्निंग रेडियस बघूया बाईकचं, ते कसं आहे. वा नाईस भाई, इथं जागेवरच टर्न होते हे बघा. Nice. हे बघा, नाईस ब्रेक्स आणि लाईटची इंटेन्सिटी पण स्ट्रॉंग आहे, त्या बस पर्यंत हाय बीम जातोय, इट्स नाईस. ऑलमोस्ट 9 o'clock इन द इव्हनिंग, तर आपण स्टार्ट करूया. इथे तुम्हाला एक थ्रो मिळेल, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किती लांब याचा लाईट जाऊ शकतो. ओके, सो दिस इज अ लाईट, लो बीम, नॉर्मल, तुम्ही स्वतः जज करू शकता. आता मी याला हाय बीमवर ठेवणार आहे, हाय बीम, नाही सर. तर याचा हेडलाईट कम्प्लीट LED सेटअप आहे, त्याच्यामुळे भरपूर स्ट्रॉंग आहे, प्लस इनफ ब्राईट इंडिकेटर्स. रिअर टेल लाईट पण LED आहे, इंडिकेटर्स आर हॅलोजन, बट प्रिटी स्ट्रॉंग. बाय द वे, जेवढं मी या बाईकला टेस्ट केलं आहे, 3-digit स्पीड्स ऑन दिस बाईक इज व्हेरी इझी, बिकॉज ऑफकोर्स पॉवरफुल इंजिन आहे, थंपी मोटर आहे, टॉर्क चांगला आहे, तर 100 क्रूझिंग स्पीड, 110-120 आरामात तुम्ही करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. सो दिस इज अ व्हेरी गुड न्यूज फॉर टूरर्स. चला आता थोडा खराब रस्त्याचा एक पॅच आला आहे, याच्यावरती बघू. ओके, नाईस नाईस, कम्प्लीटली मॅनेजेबल, आरामात निघाली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, स्मूथ एकदम. आणि बऱ्यापैकी सिटी ऑफ रोडिंग कंडिशन्समध्ये मी ही बाईक चालवली आहे, तर असं कुठेच काही टच झालं नाही आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता इतकी बंपर टू बंपर ट्रॅफिक आहे, लिटरली माझी स्पीड 20 वर पण नाही चालली, पण एकदम इझिली हँडल होत आहे बाईक, काहीच टेन्शन नाही. इनफॅक्ट सेकंड गिअरवरतीच आहे मी, गिअर शिफ्ट पण जास्त करत नाही आहे. एक एक्सपेरिमेंट करू इथे आपण गिअर वाढवू आहे, बघा थर्ड गिअर आपण फोर्थ गिअरवर टाकूया, आणि या स्पीडवरती आपण या बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये गाडी काढून बघूया, बघू तर कशी रिस्पॉन्स करते. तिथून आपल्याला इंजिनची प्रॉपर्टीज कळतात, इंजिनची क्वालिटी कळते. रिअली नाईस गिअर रेशो यार, लुक ॲट दिस. चौथ्या गिअरवर मी एवढ्या वेळपासून आहे, 20 स्पीडवर मी बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये आरामात क्रॉस करतोय. 0 उचलली आहे गाडी, इथूनच तुम्हाला कळेल की किती चांगला गिअर रेशो आहे या गाडीचा. लय भारी, तुम्ही एक कॉन्स्टंट गिअरवरती गाडी आरामात चालू शकता, दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस मोटरसायकल. तर गेल्या 3 to 4 दिवसापासून मी ही बाईक चालवतोय, आज पण दुपारपासून मी बाईक चालवतोय, मला एक प्रॉपर फील आला या बाईकचा आणि कळालं की ही बाईक कशी आहे. तर आपण आता कन्क्लुजनवर जाऊया, तोपर्यंत मी थोडं अजून चालून घेतो, कारण की मला छान मजा येते गाडी चालवायला.
बट आई वुड लव टू डू अ लॉन्ग राइड ऑन दिस बाइक डेफिनेटली. सो येस द रोडस्टर वंडरफुल बाइक स्पेशली फॉर सिटी. जर तुम्ही सिटीमध्ये रोज ऑफिसला जाता, तुम्हाला टुरिंग पण करायची आहे, ऑल इन वन बाईक पाहिजे, तर माझा कन्क्लुजन हे आहे की दिस इज अ वंडरफुल बाईक इफ यू आर लुकिंग फॉर अ क्रूजर बाईक. सेकंडली, तुम्हाला जर पिलियन कम्फर्ट खूप इम्पॉर्टंट आहे, सिटिंग कम्फर्ट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लुक्स चांगले पाहिजे, प्लस तुम्हाला ऑल द लेटेस्ट इक्विपमेंट पाहिजे इंजिनमध्ये किंवा सेफ्टी वाईज किंवा चॅसी किंवा ब्रेकिंग विथ इम्प्रूव स्टेबिलिटी अँड व्हेरी गुड परफॉर्मन्स. याचा टॉर्क मला खूप जास्त आवडला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याचा गिअर रेशो खूप चांगला. सो द प्राइस ऑफ दिस बाईक इज 2.06 to 2.13 lakh एक्स शोरूम दिल्ली. याचे खूप सारे वेरियंट्स आहेत, खूप सारे कलर कॉम्बिनेशन्स आहेत, 7 color combinations आहेत, याच्यामुळे प्राइजेस व्हेरी करतात. तुम्हाला जसा वेरियंट हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही चेक करू शकता. नियरेस्ट ESDच्या डीलरशिपवर जाऊन तुम्ही टेस्ट राईड नक्की घ्या. टेस्ट राईड घेऊन तुम्हाला खरा फील येईल ही बाईक कशी आहे, आणि स्पेशली जर तुम्हाला पिलियन इम्पॉर्टंट आहे तर पिलियनला सुद्धा घेऊन जा. आय विल टेल यू दिस हॅज गॉट वन ऑफ द बेस्ट कम्फर्टेबल सीट्स इन द मार्केट. मी एवढ्या बाईक्स चालवल्या पण ही सीट मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटली, प्लस क्वालिटी इज ऑल्सो नाईस. सो डू चेक दिस बाईक आउट. नियरेस्ट डीलरशिपकडे जाऊन तुम्ही टेस्ट राईड घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व डिटेल्स दिले आहेत. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक जरूर करा. मराठी रिव्ह्यू, मराठी व्हिडिओ आपला पहिला आहे, तर याच्यासाठी तुमचं प्रेम मला पाहिजे, तुमचा सपोर्ट पाहिजे. लाईकचं बटन दाबल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर. आणि असेच तुम्हाला मराठी रिव्ह्यूज, मराठी व्हिडिओ जर बघायचे असतील तर कमेंट बॉक्स तुमचाच आहे, तिथे तुम्ही कमेंट करा आणि मला प्रेम द्या, सपोर्ट द्या. सांगा मला की भाई मराठी व्हिडिओज आम्हाला आवडले. वी वॉन्ट मोर सच मराठी व्हिडिओज. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डू हिट द लाईक बटन, डू सबस्क्राईब टू चॅनल. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिले आहेत. भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आबाद रहा, फिरत रहा, भटकत रहा.